डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञा सध्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत दिल्लीमध्ये एका धर्मांतराच्या कार्यक्रमात या बावीस प्रतिज्ञांचा पुनरुच्चार केला गेला त्यातले आपण हिंदू देवी देवतांना पूजणार नाही त्यांची उपासना करणार नाही अशा आशयाच्या एका प्रतिज्ञेवरतून भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षामध्ये राजकारण तापले आपच्या एका नेत्याला त्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला नेमकं काय झालंय या शपथेमध्ये काय म्हटलंय आणि मुळात आंबेडकरांनी दिलेल्या प्रतिज्ञा काय सांगतात जाणून आजच्या सोपी पाच ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या दिवशी दिल्लीत डॉक्टर आंबेडकर भवन इथे आयोजित कार्यक्रमात सुमारे दहा हजार जणांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञांचा पुनरुच्चार करण्यात आला आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम त्यावेळी तिथे उपस्थित होते शपथेचा व्हिडिओ समोर आल्यावर भाजपच्या समर्थकांनी गौतम यांच्यावरती टीका सुरू केली भाजपचे नेते कपिल मिश्रा म्हणतात की केजरीवाल यांचे मंत्री हिंदू देवदेवतांवरती टीका करतायत तर दुसरीकडे केजरीवाल गुजरात मध्ये जय श्री कृष्ण म्हणत मत मागतायत पण गौतम यांनी हे आरोप नाकारले आणि एक पत्रक जाहीर करून आपण सर्व धर्माच्या देवी देवतांचा सन्मान राखतो असं एक स्पष्टीकरण सुद्धा दिलं वाद आणखी वाढू नये यासाठी गौतम यांनी मग आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण या सगळ्या प्रकाराच्या मुळाशी असलेल्या आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञांचा चुकीचा अर्थ घेतला जातोय अशी खंत सुद्धा आता व्यक्त केली जाते मुळात या प्रतिज्ञा आल्या कुठून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांच्यासोबत जवळपास तीन लाख अनुयायांनी त्यावेळेला बौद्ध धर्मात प्रवेश केला होता बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना त्यावेळेला बावीस प्रतिज्ञा किंवा बावीस शपथा घ्यायला लावल्या त्या सर्व शपथा तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईट वरती वाचू शकता त्याची लिंक आम्ही खालती दिलेली आहे पण यातल्या काही प्रतिज्ञांमध्ये आंबेडकरांनी देवी देवतांची उपासना किंवा मूर्तीपूजा नाकारली आहेत त्या प्रतिज्ञा साधारण अशा आहेत मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातल्या कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवानं ना अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असं मी मानतो त्याशिवाय मी श्राद्ध पक्ष पिंडदान किंवा काही क्रियाकर्म करणार नाही मी सर्व मनुष्यांना समान मानतो मी खोटं बोलणार नाही चोरी करणार नाही व्याभिचार करणार नाही दारू पिणार नाही तसंच मी तथागत बुद्धानं सांगितलेले अष्टांग मार्ग दहा परिमिता या सगळ्यांचा अवलंब करेन अशा शपथांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे आंबेडकरांनी दिलेल्या या शपथा घेणं ही त्यानंतर भारतामध्ये बौद्ध धम्मात प्रवेश करतानाची एक प्रथाच बनली पण या शपथांचा उद्देश कोणाचा अपमान करण्याचा नाही असं बौद्ध अभ्यासक रूपा कुलकर्णी बोधी सांगतात त्या म्हणतात या प्रतिज्ञा देणं म्हणजे गणपतीचा किंवा विष्णूचा अपमान करणं हे प्रयोजन नव्हतं मूर्तीपूजा कुलदेवता वगैरे मानणं कर्मकांड चमत्कारांच्या आहारी जाणं यातून त्यांना आपल्या समाजाला सोडवायचं होतं बाबासाहेबांनी या सगळ्यातला फोलपणा जाणला होता आणि त्यांना लोकांना एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग द्यायचा होता बौद्ध धम्माची पुस्तकं घेणं किंवा त्यामधली प्राचीन भाषा समजून घेणं हे सगळ्यांनाच शक्य नाही हे आंबेडकरांनी जाणलं होतं आणि म्हणूनच आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची सगळी तत्त्वं सोप्या शब्दात समजावीत यासाठी त्यांनी या प्रतिज्ञा दिल्या ज्येष्ठ लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि दलित पॅन्थरचे सहसंस्थापक अर्जुन डांगळे सांगतात की लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यावर पुन्हा जुन्या विचारांकडे वळणं बाबासाहेबांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी या प्रतिज्ञा दिल्या आपण एक वेगळा जीवन मार्ग निवडतोय हे त्यांना दाखवून द्यायचं होतं बौद्ध धम्माचा स्वीकार म्हणजे द्वेषावर आधारित व्यवस्था नाकारणं हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं बाबासाहेबांचा एकूण जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकशाहीवादी विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक होता आंबेडकरांचा तो विचार बाजूला सारून धर्माच्या आधारे द्वेष पसरवला जातोय अशी खंत अर्जुन डांगळे व्यक्त करतात पण हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात असल्याची ओरडही दुसरीकडे होतीये तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत जरूर नोंदवा